अरे आप लोग क्यों नहीं समझ रहे यार, आपको डंडे बरसा के लाठे बरसा के हमको कोई खुशी नहीं मिल रही है। हम हमारी जान जोखिम में डाल के घर वालों से दूर रह के आपको समझाने के लिए यहाँ पे आई है, आपको कुछ फर्क नहीं पड़ रहा है? क्या बात है ये, क्यों नहीं समझ रहे आप लोग? लॉकडाऊनच्या काळात पोलीस यंत्रणा 24 तास न थकता न हरता काम करतीये, हे चित्र राज्यात सर्वत्रच पाहायला मिळते। त्यातच काही घटना घडतात जिथे पोलिसांवर मारहाण केल्याचंही पाहायला मिळालं। मात्र परिस्थिती कुठलीही असो, महाराष्ट्रातले पोलीस गरजूंना मदत करत आहेत, गरिबांना जेवण पोहोचवित आहेत। ही जबाबदारी सांभाळत असताना आपल्या कुटुंबियांपासून सुद्धा त्यांना लांब राहावं लागतंय। अशात सर्वच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढावं म्हणून सामाजिक स्तरावरून सुद्धा त्यांची प्रशंसा केली जाते। असाच एक प्रयत्न नागपूरच्या व्हायोलिन वादकांकडून सुद्धा नागपूरच्या कर्तव्यदक्ष पोलिसांसाठी करण्यात आला। लॉकडाऊनमुळे पोलीस अहोरात्र कर्तव्यावर आहेत, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी काही गिटार आणि व्हायोलिन वादक सीताबर्डीतील व्हेरायटी चौकात पोहोचले होते। नेमका एका पोलीस अधिकाऱ्याचा आज वाढदिवस होता, व्हेरायटी चौकात केक कापण्यात आला। यावेळी गिटार आणि व्हायोलिनची साथ संगत होती, मात्र सोशल डिस्टन्सिंग तेव्हा पाळण्यात आलं। पोलिसांचं कार्य खूप अचानकपणे खूप वाढलेलं आहे आणि त्यांना मानसिक तणाव खूप जास्त आलेला आहे। त्यांचं मानसिक तणाव दूर करण्यासाठी सहयोग ट्रस्ट आणि स्वराज फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण प्रत्येक शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये जिथे जिथे पोलीस कार्यरत आहे त्या ठिकाणी आपण इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जे स्ट्रेस बस्टर म्हणून करण्यात येतं याचा आपण प्रयोग करणार आहे। पोलीस उपनिरीक्षक गणेश कुमार भोये सीताबर्डी येथे कार्यरत आहे। आज माझा अनवधानाने वाढदिवस लॉकडाऊनमध्येच सापडलेला आहे आणि मी माझ्या फॅमिलीसोबत आज इथं सध्या उपलब्ध नाही, माझी फॅमिली गावी आहे। परंतु आज माझ्या स्टाफ आणि सीताबर्डीचे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत सर आणि माझे स्नेहमित्र पोलीस स्टाफ यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि पत्रकार बंधू सुद्धा ह्या ठिकाणी आलेले आहेत, काही व्हायोलिन वादक पण आलेले आहेत, याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। गणेश भोयर साहेब यांचा वाढदिवस आहे तर आपण सुरुवातीला त्यांच्या वाढदिवसाचं गाणं म्हणून आपण त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करू आणि मी आज या कार्यक्रमाचे जे मुख्य आमचे इन्स्ट्रुमेंटल वादक आहेत अजयजी वेखंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी गणेश भोयर साहेबांसाठी एक वाढदिवसाचं एक गाणं म्हणून या कार्यक्रमाची सुरुवात करावी। आज आमच्याकडे पी साहेब भोयर यांचा वाढदिवस होता, परंतु तो आमच्या काही लोकांच्या लक्षात असल्यामुळे आम्ही तो साजरा करायचं ठरवलं। पोलिसांचं मोटिवेशन करणे गरजेचं होतं, अधिकाऱ्यांचं मोटिवेशन करणे गरजेचं आहे, त्याच्यामुळे आम्ही आज त्यांचा वाढदिवस या चौकामध्ये करायचं ठरलं। हे 0 मैल हे भारतातलं 0 मैलचं ठिकाण आहे आणि या ठिकाणाहून आम्ही एकच संदेश जनतेला देऊ इच्छितो की शासनाने जारी केलेल्या किंवा शासनाने निर्देशित केलेल्या आदेशाचं आपण तंतोतंत पालन करूया। कोरोना संक्रमणासाठी जे आदेश जारी करण्यात आलेले आहेत किंवा त्याच्याशी लढण्यासाठी जे काही आपल्याला आदेश जारी केले आपण त्याचं तंतोतंत पालन करूया, आपण स्वतःचं आपल्या कुटुंबाचं आणि देशाचं रक्षण करूया।